हेलो हेलो खुशी। हाँ प्रिया बोल। प्रिया तू रडतीस? प्रिया काय झालं? मी इथे एक क्षणही राहू शकत नाही, मला यशची अवस्था बघवत नाहीये ग। प्रिया तू लगेच इकडे निघून ये, तुला तिथे थांबायची मुळीच गरज नाहीये, समजलं? हो मी निघते, आता मी इथे एक क्षणही नाही थांबू शकत, मी येते। ओके बाय। मी हे काय करते? यशच्या बाबांनी यशची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि मी त्याला सोडू नशी? नाही, मी इथेच राहिलं पाहिजे। लाख करो कोणी विश्वासघात, तो मी हसत सहन करतो, पण हृदयाचा घाव हा शेवटी दिसूनच येतो। अरे प्रिया इथे? गुड मॉर्निंग। मॉर्निंग। हॅलो सर, हाऊ आर यू? एक्सक्यूज मी, मी जरा आलेच। थांब ना, कुठे चालली आहेस? मला एक काम आठवलं आहे। प्रियाला ओळखतोस? हो सर। माझ्या हॉटेलमध्ये काम करायची, खूप प्रेम करायची माझ्यावर आणि माझ्याशी लग्न करायचं होतं तिला। मग? मग काय, तिने मला एका मुलीसोबत बेडवर बघितलं म्हणून मला आणि माझी नोकरी सोडून गेली। खूप मूर्ख आहे ती, आजही बुरसटलेल्या विचारांची आहे ती। असं इथे कशासाठी आलायस? ते मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्यायला आलोय। मिस्टर पवन यांच्याशी माझं बोलणं झालंय, आणखी 2 वर्षासाठी मला हॉटेल चालवायचं आहे। हा घ्या चेक, आणि हे आहे लीव अँड लायसन्सचं अग्रीमेंट, प्लीज साईन करा। अरे हे काय करताय तुम्ही? हॉटेल लगेच रिकामं कर। पण का? कारण तू माणूस खूप नालायक आहेस आणि तुझ्यासारख्या नालायक माणसाने आमचं हॉटेल चालवलं तर लोक आम्हाला सुद्धा तुझ्यासारखं समजायला लागतील। यू गॉट व्हॉट आय सेड? नाउ गेट आउट। आय सेड गेट आउट। गेट आउट। खुश आहेस? किती रम्य संध्याकाळ आहे ना। अगदी माझ्या आयुष्यासारखी, ज्याचा सूर्यास्त कधीही होऊ शकतो। काही क्षणातच सगळीकडे अंधार पसरेल। नाही यश, ह्या पुस्तकी गोष्टी आहेत। आयुष्याचं सत्य तर हे आहे की सूर्यास्त झाल्यानंतर अंधार नाही होत। जेव्हा हा सूर्य मावळतो ना, तेव्हा एक छोटासा दिवाच त्या अंधाराला नाहीसा करतो। माझ्या आयुष्यातला अंधार नाहीसा करेल असा दिवा मला मिळालाय। लेडीज अँड जेंटलमन, युअर काइंड अटेन्शन प्लीज। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की आपण एका नव्या अल्बमच्या रिलीज साठी इथे एकत्र आलो आहोत। या अल्बमचं नाव आहे नादान आयुष्य, ज्यातील गीतांना आवाज दिलाय लोकप्रिय गायिका खुशी यांनी आणि जी लिहिली आहेत लोकप्रिय गीतकार नादान साहेबांनी। हे आपलं दुर्दैव आहे की ते आज इथे उपस्थित राहू शकले नाही। अल्बम रिलीजच्या आधी आपण हे सुंदर गाणं या मोठ्या स्क्रीनवर पाहूया आणि आम्हाला आशा आहे की हे सुंदर गाणं तुम्हाला खूपच आवडेल। थँक यू। या प्रसंगी मला एक शेर आठवतोय। नीट लक्ष देऊ नाही का? आयुष्य हे खूप मोठं कोडं आहे, हा काही खेळ नव्हे। तोच जिंकतो जो वादळाशी
झुंज देतो. आधा वर्ष है. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना आमचं काम नक्की आवडलं असेल आणि आज मी खुशही आहे. जे आम्हाला हवं होतं ते आम्ही करून दाखवलं. पण एका गोष्टीचं दुःख आहे. नादान साहेब, ज्यांच्या हस्ते मला माझा म्युझिक व्हिडिओ लॉन्च करायचा होता ते आज या लॉन्चसाठी उपस्थित नाही आहेत. असो, मी माझी मैत्रीण प्रियाला इथे बोलवू इच्छिते. माझी इच्छा आहे की तिने हा व्हिडिओ लॉन्च करावा. ही फक्त माझीच इच्छा नाही आहे, तर नादान साहेबांनी स्वतः त्यांची इच्छा व्यक्त केली आहे एका पत्रातून. प्रिया, प्लीज कम. कॉंग्रॅट. थँक यू. मित्रांनो, हा अल्बम मी रिलीज करावा हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पण जर हा अल्बम नादान साहेबांनी रिलीज केला तर हे सगळ्यांसाठीच अभिमानास्पद असेल. नादान साहेब आणि इथे कुठे? मी नादान साहेबांना रिक्वेस्ट करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि हे शुभ कार्य करावं. होय मित्रांनो, ते आज इथे आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट करते. नादान साहेब उर्फ मिस्टर यश कुमार यांना प्लीज कम ऑन स्टेज. सर, मिस्टर यश प्लीज. आय रिक्वेस्ट यू सर की तुम्ही स्टेजवर या. टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. नादान साहेब, डॉक्टरांपासून आजार, जवळच्यांपासून प्रेम आणि चाहत्यांपासून चेहरा लपवू नये. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला तुमच्या चाहत्यांसमोर आणून उभं केलंय. हे मात्र तुम्ही खूप चुकीचं केलं. जर तुम्हाला खरंच ही माझी चूक वाटत असेल तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर तुम्ही मला माफ केलं असेल तर तुमच्या चाहत्यांना सांगा की आजवर नादान साहेब अज्ञातवासात का होते. नादानला कोणीच कैद करू शकत नाही. मित्रांनो, नादान मुक्त आहे. तो अशा प्रत्येक ठिकाणी आहे जिथे जीवन आहे. कारण नादानला जीवनाचं प्रत्येक दुःख समजत. मित्रांनो, मृत्यू सत्य आहे. आपलं जीवन मोठं असो वा छोट, एक ना एक दिवस त्याला मृत्यू सोबत जावंच लागतं. तर मग आपण आयुष्यालाच दगाबाज का म्हणतो? आयुष्य तर साथ देत, आयुष्य तर साथ देत, आपलं प्रत्येक कर्तव्य निभावत. दुःखाची झळ असो किंवा सुखाची सावली, अवखळ बालपण असो किंवा असो म्हातारपण, आयुष्य हे नेहमी साथ देत असतं. किस्स्यांच्या रूपात, कहाण्यांच्या रूपात, आठवणींच्या रूपात किंवा मग इतिहासाच्या रूपात. अपेक्षा फक्त एवढीच आहे की तुम्हाला जगता आलं पाहिजे. मित्रांनो, हा यश मेला तरीही नादान नेहमीच जिवंत राहील. माझ्या गीतांमधून, माझ्या गझलांमधून, माझ्या शब्दांमधून. कारण नादान अशा प्रत्येक ठिकाणी आहे जिथे आयुष्य आहे. यश, तू विचारणार नाहीस की मला कसं कळलं की तूच नादान आहेस म्हणून? खरं तर मी तुझी डायरी वाचली होती तेव्हाच मला तुझं गुपित कळलं. आणि तुझ्या डायरीतून मला आणखी एक गुपित कळलंय. आणखी एक गुपित? ते कोणतं? मी त्यात एक फोटो बघितला होता. कोण आहे ती? सांग ना यश, कोणाचा आहे तो फोटो? यश, 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 काय होतंय? यश, सांभाळ. मी ड्रायव्हिंग करू नका म्हणून सांगितलं होतं ना? पण डॉक्टर, डोंट वरी, ही इज ऑल राईट. फक्त
आजची रात्र ह्याला इथे थांबावं लागेल. उद्या सकाळी ह्याची सुट्टी. तू तर देवाचे आभार मानले पाहिजेस. हा तर एक छोटासा ऍक्सिडेंट होता. डोंट वरी, ओके? थँक्यू डॉक्टर. बाय अँड टेक केअर. यश, तू मला हे सगळं का नाही सांगितलंस? ओ गॉड, मला नव्हतं ठाऊक की मी माझ्या मुलाचं आयुष्य कोणा चुकीच्या आणि बेजबाबदार माणसाकडे देत आहे म्हणून. ऍब्सोल्युटली रिस्पॉन्सिबल माणसाकडे. हे बघ प्रिया, मी तर तुझ्याकडे फक्त भीक म्हणून माझ्या मुलाचे काही श्वास मागितले होते. फक्त काही श्वास, पण तू तर त्याआधीच. मी तो अपघात टाळायचा आटोकाट प्रयत्न केला, पण सर. हे बघ प्रिया, देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे, सगळं काही आहे, पण माझ्या एकुलत्या एक मुलाचं आयुष्य हीच माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे ग, खूप मोठी. आता मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही. तू तुझा झालेला हिशोब दे आणि निघ आता इथून. प्लीज गो अवे फ्रॉम हिअर. प्लीज लिव्ह अस अलोन. प्लीज. God is there to look after my son. Yes, God is there to look after my son. I don't need anyone. Go away. नको जाऊ प्रिया. त्या दिवशी बाबांना माझ्यासाठी तुझी गरज होती आणि आज मला माझ्यासाठी तुझी गरज आहे. पण तुझे बाबा? बाबा माझ्या आनंदाच्या विरोधात नाहीयेत प्रिया. माझ्या आयुष्याच्या प्रवासातली जी चार पावलं उरली आहेत, मला वाटतं की ती चालताना तू मला साथ द्यावीस. यश, जर का तुला माझी साथ हवी असेल तर तुला एक वचन द्यावं लागेल. कोणतं वचन? आजपासून तू तुला वाटेल तसं नाही तर मी सांगेन तसं वागायचं. आजपासून माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय तुझं आयुष्य. I don't like this. Listen, okay? Don't act smart. काय चाललंय? You really scared me, dear. Sit like a good boy now, okay? Zorat. Zorat, Zorat. झोपली होतीस? नाही, जरा डोळा लागला होता. आज संध्याकाळी मी काही मित्रांसाठी पार्टी ठेवली आहे. हा हा. आणि माझी इच्छा आहे की त्याची तयारी तू करावीस. ओके. थँक्यू.